नवीन वर्ष सुरू होताच पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामोरं जावं लागलंय एक जानेवारी पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे दररोज पोलीस पाच ते सहा हजार नागरिकांकडनं हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करतायत या हेल्मेट सक्तीला अनेक स्तरात विरोध केला जातोय त्यामुळे हेल्मेट सक्तीची कारवाई थांबवण्यात यावी था या मागणीसाठी हेल्मेट विरोधी कृती समिती एक फेब्रुवारी रोजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानाद आंदोलन करणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे दिवसाला सरासरी पाच केसेस करण्यात येत आहेत दरम्यान हेल्मेटचा वापर असावा परंतु त्याची सक्ती असू नये या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे हेल्मेट सक्तीविरोधात विरोधात गेल्या महिन्यात सविनय कायदेभंग रॅली करत पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले तरी देखील कारवाई सुरू असल्याने आता या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आजही सरकारला आणि पुणे पोलिसांकडे तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत हेल्मेट सक्तीच्या नावाखाली जो दंड वसुली चालवली ती दंड वसुली ताबडतोब पहिली बंद करावी त्याचबरोबर केंद्रीय वाहन कायदा जो एकशे एकोणतीस रूल आहे त्याच्यामध्ये देशामध्ये हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे परंतु त्याच कायद्यान्वये रूल्समध्ये राज्य सरकारला जे अधिकार दिलेत त्या अधिकाराप्रमाणे आत्ताही महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये वाहन धारकांना आणि पाठीमागे बसणाऱ्यांना त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर ही आजही माहिती उपलब्ध असताना ते रूल्स अस्तित्वात असताना पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करतात ती कारवाई प्रथम थांबवावी आणि ह्या रूल्सच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने बाबतीत भूमिका जाहीर करावी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ह्याविषयी माहिती देण्यात आली आहे यावेळी बाळासाहेब रुणवाल मंदार जोशी धनंजय जाधव संदीप कर्डेकर शिवामंत्री आदी उपस्थित होते